चंद्रपूर जिल्ह्यात वाढते प्रदूषणाने अख्खे वर्षभरच नागरिकांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले असून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्मिळ परिस्थितीचा अहवाल समोर आला आहे. सन 2022 या वर्षभरातील 365 दिवसांपैकी जवळपास 336 दिवस प्रदूषित होते, तर केवळ 29 दिवस आरोग्यासाठी चांगले होते, अशी आकडेवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे घेण्यात येत असलेल्या हवेच्या गुणवत्ता अहवालातून समोर आली आहे. 2021 तुलनेत 2022 प्रदूषण आणखी वाढले असल्याची माहिती येथील पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी दररोज 24 तास एक वायू प्रदूषणाचा जे आकडेवारी आहे ती आकडेवारी जाहीर केली जाते आणि संपूर्ण आपण जर वार्षिक 365 दिवसाची आकडेवारी जर आपण तपासून पाहिली तर लक्षात येईल की आपल्याकडे 336 दिवस जवळजवळ प्रदूषण होतं कमी अधिक प्रमाणामध्ये आणि फक्त 29 दिवस जे आहे ते 29 दिवस केवळ प्रदूषण मुक्तीचे चंद्रपूर शहरात ठरलेले आहेत. दरवर्षी पावसाळा हा कमी प्रदूषणाचा आपण मानला जात होता, परंतु या पावसाळ्यामध्ये पण जवळजवळ 90% दिवस या वर्षी मागच्या वर्षी प्रदूषण आपल्याला आढळलं. हिवाळ्यात पण प्रदूषण असते प्रश्नच नाही, उन्हाळ्यामध्ये पण प्रदूषण असतं. अशा प्रकारे जवळजवळ 336 दिवस प्रदूषणाचे चंद्रपूरमध्ये आढळलेले आहेत आणि मागच्या 2021 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी हे प्रदूषणाचे दिवस पुन्हा वाढलेले आपल्याला आढळते आहे. मागील 2021 वर्षात 365 दिवसात एकूण 234 दिवस प्रदूषित होते आणि 102 दिवस आरोग्यदायी होते, मात्र चंद्रपूरच्या 2022 वर्षातील 365 दिवसात 336 दिवस प्रदूषित आणि केवळ 29 दिवस आरोग्यदायी श्रेणीत आहेत. 164 दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत, 150 दिवस हे माफक प्रदूषणाचे श्रेणीत, 20 दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर 2 दिवस हानिकारक प्रदूषणाचे श्रेणीत आले आहे. शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदले गेले नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यासोबतच शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे 2 ठिकाणी सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतली जाते, परंतु आकडेवारी ही केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या शहरातील केंद्रातील आहे. जरी ही शासकीय नोंद असली तरी अनेक ठिकाणी यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषणाची पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु घुगुस आणि राजुरा येथे जिल्ह्यातील 4 औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रदूषण आहे.